बजाए, दिल धड़काए, सीटी बजाए, बीच सड़क पे नखरा दिखाए, सारे हो करके इशारे, हो लड़की ही, हो लड़की ही, हो लड़की आँख मारे, आँख मारे, हो लड़की आँख मारे, आँख मारे, हो लड़की आँख मारे। तो राजा वाह 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 वाह, आज तुकडेवाडीमध्ये ऑडियन्सची खरंच गरज नाही, कारण कलाकारच एवढे आलेत की जेवढे समोर आहेत तेवढेच मंचावरती सुद्धा आहेत। पण एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या कलाकारांसाठी तुकडेवाडीवरती। सगळ्या महाराष्ट्राचं आणि सगळ्या कलाकारांचं किती प्रेम आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण इतकं प्रेम आहे की एवढे सगळे लोक एका वेळी एका क्षणी एकत्र जमू शकतात हे केवळ आणि केवळ त्यांचं या मंचावरती प्रेम आहे म्हणून। आणि या प्रेमाचं आणखीन एक मोठं कारण आहे, जेव्हा जेव्हा हे सगळे लोक एकत्र येतात तो असतो सोहळा, आणि असाच एक आनंदाचा सोहळा आता जवळ येतोय, तो म्हणजेच झी चित्रगौरव आणि झी नाट्यगौरव सोहळा। मराठी चित्रपट आणि मराठी नाटकांचा सन्मान करण्याची ही वेळ, आणि वर्षानुवर्ष ही परंपरा सुरू आहे, आणि ती प्रेरणा घेत त्या पुरस्काराचा आशीर्वाद घेत प्रत्येक मराठी कलाकार आपली नवीन कलाकृती करण्यासाठी वर्षभर झगडत असतो। आणि अशाच कलाकारांना आज या मंचावरती आपण आमंत्रित केलेलं आहे, ज्यांना झी चित्रगौरव आणि झी नाट्यगौरव मध्ये नामांकन प्राप्त झालेलं आहे। सगळ्या कलाकारांना आत्तापासूनच शुभेच्छा आणि सगळ्यांना पुरस्कार मिळो अशी माझी भावना आहे। आणि त्याचबरोबरीनं आज या मंचावरती आणखीन एका सिनेमाचे कलाकार सुद्धा उपस्थित आहेत, संजय जाधव। आत्तापर्यंत संजय जाधव आपल्याला माहितीच आहे, आता वेगळं काय बोलायचं त्याच्यावरती की ऍक्टर म्हणून सगळ्यांच्या समोर आलेच, पण यात एक वेगळी भूमिका घेऊन ते सगळ्यांच्या समोर येत आहेत। आणि सिनेमाचं नाव आहे सूर सपाटा। तर सूर सपाटाचे कलाकार सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि समोर सुद्धा बसलेले आहेत। सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करणार आहे, आणि एवढे सगळे कलाकार आलेत म्हटल्यानंतर खूप धमाल असणार आहे। सगळ्यांचं स्वागत आणि विनंती करतो, कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा। स्वागत करूयात सुरुवातीला आज ज्यांना ज्यांना झी चित्रगौरव आणि झी नाट्यगौरव साठी नामांकन प्राप्त झालेली आहेत, त्या पाहुण्यांना आज आपण या मंचावरती आमंत्रित करतोय। जोरदार टाळ्या संजय खापरे यांच्यासाठी, जोरदार टाळ्या आशिष पवार यांच्यासाठी, जोरदार टाळ्या अद्वैत दादरकर यांच्यासाठी झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या अनमोल भावे यांच्यासाठी, जोरदार टाळ्या स्वानंद किरकिरे यांच्यासाठी झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या आदिनाथ कोठारे साठी। स्वागत करूयात उमेश जाधव यांचं सक्षम कुलकर्णीसाठी, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या पल्लवी पाटील साठी। स्वागत करूयात नंदिता पाटकर यांचं छाया कदम यांच्यासाठी, जोरदार टाळ्या। स्वागत करूयात कल्याणी मुळे यांचं सायली खरे यांच्यासाठी, जोरदार टाळ्या। स्वागत करूयात चित्रपट सूर सपाटाच्या टीमचं, जोरदार टाळ्या संजय जाधव यांच्यासाठी, जोरदार टाळ्या उपेंद्र लिमये यांच्यासाठी, जोरदार टाळ्या नेहा शितोळेसाठी, जोरदार टाळ्या सिद्धार्थ झाडबुके यांच्यासाठी, जोरदार टाळ्या गायक अभिजित सावंत यांच्यासाठी। आणि यातली यंग ब्रिगेड समोर बसलेली आहे, जीवन करलकरसाठी जोरदार टाळ्या, चिन्मय संतसाठी जोरदार टाळ्या, हंसराज जगतापसाठी जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या यश कुलकर्णीसाठी। स्वागत करूयात सुयश शिर्केचं, जोरदार टाळ्या रुपेश बनेसाठी, जोरदार टाळ्या निनाद तांबडेसाठी। स्वागत करूयात शरयू सोनावणेचं आणि जोरदार टाळ्या चिन्मय पटवर्धनसाठी। तर मंडळी सुरुवात करणार आहोत गप्पांना, आणि सूर सपाटाची टीम आज आपल्याकडे आलेली आहे। संजय सरांपासून सुरुवात करतो, काय सर सिनेमा? मातीतला खेळ आणि कबड्डी या खेळावर आधारित असलेला हा सिनेमा आहे सूर सपाटा। माझ्याबद्दल मी एवढं सांगेन की गेली 30 वर्ष मी कॅमेरामन म्हणून काम करतोय, आणि त्यातली 10 वर्ष मी उपेंद्र लिमये बरोबर काम केलंय,
मला ज्यावेळी विचारलं की सूर सपाटामध्ये तू विलनचा रोल करणार का, म्हटलं काय करायचंय, तो म्हणाला की उपेंद्राला त्रास द्यायचा. ज्या माणसाने मला इतकी वर्ष त्रास दिलाय त्याला मी थोडासा त्रास देऊ शकतो, आणि दॅट इज द रिझन आय एम देअर इन सूर सपाटा. मी विलनचा रोल करतोय सूर सपाटामध्ये. क्या बात है, वा वा. तुम्ही म्हणाल 10 वर्षे काम केली. म्हणजे इन टोटॅलिटी मग 30 वर्ष जर मी सिनेमाटोग्राफी करतोय तर त्यातली कमीत कमी 10 वर्ष तर मी उपेंद्राबरोबर काम केलंय. भरपूर पिक्चर्स केले आहेत आम्ही एकत्र. मला त्याचं नाही, मला वाईट याचं वाटलं की 5 वर्षाची हवा उद्या विसरताय तुम्ही. 5 वर्ष तर पूर्ण होत आली, त्याच्यात हा माणूस काम करतोय ते विसरलेला आहे. नाही 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 तसं नाही की ते प्रेम करतात माझ्यावर, बरोबर आहे. बर, तुम्हाला त्रास देणार आहेत सिनेमात असं आम्ही ऐकतोय, काय हे खरं आहे का? हा आर्टिस्ट म्हणून आला, अदरवाईज आला मित्र म्हणून आणि हे म्हणून झेलतोच आम्ही, पण सहकलाकार म्हणून हा जो काही भूमिकेत शिरला, म्हणजे हा इतका भूमिकेत शिरला की माझे कॉस्ट्युम्स कसे असावेत, माझ्या बँड नो ट्राऊझर्स यायच्या, माझं जॅकेट कुठलं करेक्ट असावं, मग 110 जॅकेट्स यायचे, आणि असं करत अरे काम कधी करूया. म्हणजे हा एवढा भूमी ह्याचा मॅनरिझम ठरलेला होता. मग ते च्युइंगम पाहिजे होतं याला, 4 आण्याच्या च्युइंगमसाठी आम्ही अर्धा अर्धा तास थांबलोय. उपेंद्र लिमये हा एवढा मोठा अभिनेता, मी त्याला काय अभिनयात हरवू शकत नाही, बरोबर. आणि मला काय अभिनयात हरवून मला काय प्रूव्ह करायचं ना की आता बघा एक नवीन ऍक्टर आला वगैरे, असं काय आपल्याला करायचं नाही ना. आपल्याला सुपारी कसली दिली होती उपेंद्र निमायला त्रास देण्याची, आपण ती चोख पार पाडू. पण ती अल्टिमेटली केमिस्ट्री म्हणून खूप छान वर्क झाली, आणि एक फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर संजयने केलं आहे. आणि मला माहिती होतं, म्हणजे खूप जणांना, कमी जणांना माहिती आहे की संजय पूर्वी खूप थिएटर करायचा आणि नाटकात भरपूर कामं गेलेली आहेत. व्यावसायिक नाटकाचे प्रयोग 4 चौघीमध्ये सुद्धा त्यांनी सुनील बर्वेची रिप्लेसमेंट केलेली आहे. तर बाकी जोक्स अपार्ट, पण जो माणूस 24 तास सिनेमात जगत असतो तो त्या कुठल्याही सिनेमाचा कसलाही भाग म्हणून तुमच्याबरोबर आला की एक त्याला 4 चांद लागतात, आणि असे 4 चांद डेफिनेटली संजय आल्यामुळे सूर सपाटाला डेफिनेटली लागले. वा वा. पण उपेंद्र, तुमची भूमिका काय आहे मग सिनेमात? पुन्हा एकदा मी याच्यामध्ये कोचची भूमिका करतोय, पण हवाई उद्यामध्ये कमान 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 असं काही मिळणार नाही. एक अत्यंत डिफरंट काइंड ऑफ फिल्म आहे, अस्सल मातीतली, अस्सल खेळावरची एक फिल्म आहे, आणि त्याच्यातला हा अण्णा भोसले एक अत्यंत ऑथरबॅक कॅरेक्टर मला प्ले करायला मिळाला आहे. एक डिफरंट उपेंद्र लिमये बघायला मिळेल. वा. तर मंडळी, फुकरटवाडीत आता वेळ झालेली आहे आपल्या कार्यक्रमाची. घेऊन आलोय नवीन कार्यक्रम इंस्टाग्रामीण गप्पा. पाहुयात काय आहे हा कार्यक्रम. थँक यू. म्युझिक मस्त लावलंस, राईट्स आहेत का त्याचे? चेक करत जा. सो गाईज, हा नवीन कार्यक्रम गुलकंद केबल नेटवर्कवर आजपासून आपण सुरू केलेला आहे, इंस्टाग्रामीन गप्पा. ह्याचं कारणच असं आहे की सध्याचं आयुष्य हे सोशल आयुष्य झालेलं आहे. सोशल मीडियावरती आपण जास्तीत जास्त ॲक्टिव्ह असलं पाहिजे. पूर्वी कसं असायचं की बाबा शहरातलेच माणसं सोशल मीडियावरती असायची, कारण त्यांच्याकडेच मोबाईल होता. आता कसं झालेलं आहे की ग्रामीण भागापर्यंत सुद्धा आपला मोबाईल पोहोचलेला आहे, आणि इंस्टाग्राममध्येच ग्राम आहे हे लोकांना अजून कळलेलं नाही. तर ग्रामीण लोकांनी सोशल मीडियावरती यावं आणि त्यांनी आपलं काहीतरी अस्तित्व दाखवा म्हणून हा सोशल मीडिया. सोशल मीडिया कोणासाठी आहे? ज्यांना TV वरती कोणी विचारत नाही त्यांच्यासाठी. हां, मग त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण केला बाबा, की आपण आपला प्लॅटफॉर्म का नाही निर्माण करायचा. तर असेच जिद्द घेऊन जे कलाकार पुढे आले आणि सोशल मीडियावरती ज्यांनी आपले अकाउंट्स बनवले, आपले YouTube चॅनल बनवले, त्यांना या ठिकाणी आता आपण आमंत्रित करणार आहे. सोशल मीडियाचं आयुष्य मंडळी, आजकाल हे विचारत नाही तुमचं वर्ग मराठी मीडियमला आहे का इंग्लिश मीडियमला आहे, सोशल मीडियमवर आहे का नाही हे विचारलं जातं, कारण सोशल मीडियामवरती शिक्षण अवलंबून आहे सध्या. प्लीज. सो गाईज, आता आपण त्यांना बोलूयात ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. प्लीज
सगळे या, मला नाव पाठवत या. काय झालं? नाही तुम्हाला पोर किती? तीन पोर. अजून पाहिजेत का? का मग पाळणा कशाला हलवतोय? मस्त. यो मॅन, इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर, फेसबुकवर, युट्यूबवर हीच मंडळी तुम्हाला दिसत असतील. दिसतात का? ए तेरा लाईक्स आहेत तिला, साधी नाही ती. चला हवा येऊ द्या मध्ये आले आहे, चला हवा येऊ द्या मध्ये आले आहे. मध्ये चला हवा येऊ द्या मध्ये आले आहे मी आज. Yep. Oh, me आज. Yep. नवीन लुक मध्ये सगळे लोक वेगळे वेगळे विग वापरतात रोज. नवीन लुक मध्ये सगळे लोक वेगळे वेगळे विग वापरतात रोज. वाजले आहेत पहाटेचे साडेतीन. एक मिनिट लाईव्ह थांबवा जरा. आता या ठिकाणी या तरुण पिढीला आपण हॅलो नीट बसा. मला एक सांगायला आवडेल की चित्रपट हा पूर्वी फक्त जाहिरातींमधून पोहोचायचा, पण सोशल मीडियावरून सुद्धा पोहोचायला लागला. वेगवेगळे समीक्षक निर्माण झाले. परवा दिवशी एका समीक्षकानं युट्यूबवरच्या असं सांगितलं की भाई सिनेमाला मी एकच स्टार देतो, का तर शेवटपर्यंत त्या सिनेमात कुठलाच भाई नाही दाखवला. हे जे असे डॉक्टर पडलेले असतात तसेच हे आहेत असं मला वाटतं. ते जे आहेत एक नंबरचे. मदन छपरी नाव आहे त्यांचं, जोरदार टाळ त्यांच्यासाठी. मदन छपरी हे कोण आहे तर युट्यूबवरती त्यांचं चॅनल आहे आणि ते वेगवेगळे सिनेमे दिवसभर पाहतात, त्याचं समीक्षण करत असतात आणि संध्याकाळी स्टार देतात त्यांना. मदन छपरी, तू दररोज सिनेमे बघतोस, दिवसभर थिएटरमध्ये तीन तीन सिनेमे बघणं तुला परवडतं कसं? नाही, माझा जागांचा व्यवहार आहे. अच्छा, व्यवसाय वेगळा आहे तुमचा. कशाचा व्यवसाय आहे तुमचा? नाही, मी ते टॉर्च बघून असे लोकांना बसवतो थिएटरमध्ये. जागांचा म्हणजे टॉर्चर मॅन? नाही नाही, टॉर्च मॅन. हा, पण तुझ्या तोंडावर चुकून टॉर्च पडली तर समोरचा टॉर्चरच ना. काय म्हणतोय तू? बरोबर आहे. काय म्हणतो म्हणजे? नाही नाही, मला हेच विचारायचंय की तू अभ्यासपूर्वक एवढे सिनेमे बनवत असतोस, तुझ्या वेगवेगळ्या गोष्टींवरती तू सोशल मीडियावर सगळ्यांच्या समोर जात असतोस, वेगवेगळ्या सिनेमांविषयी वक्तव्य करतोस की कुठला सिनेमा कुठून उचललेला आहे, कुठला सिनेमा कशाची कॉपी आहे, ह्याचा तुझा अभ्यास आहे असं आम्हाला वाटतं. हो हो. आजच्या स्क्रिप्टचा आहे का? हो आहे ना. म्हणजे मला एक ब्रेकिंग न्यूज द्यायची. येस, मदन छपरी येतो म्हणजे काहीतरी हलवून सोडणार आज. मदन छपरी काहीतरी ब्रेकिंग न्यूज देणार सोशल मीडियावर. मला संजय जाधव यांना विचारायचं की नागराज मंजुळे हे तुमच्या चित्रपटावरून चित्रपट कॉपी करतात, हे खरं आहे? माय गॉड, ब्रेकिंग न्यूज. हे तर म्हणजे आम्ही कधी ऐकलंच नाही. हे डायरेक्ट मदन छपरी बोललाय, पण त्याच्या मागे अभ्यास असावा. नाही नाही, असं काहीच नाही. नाही नाही, हा तुमचा मोठेपणा झाला. आता खरं काय ते उत्तर द्या. खरंच सांगतो, त्याचे पिक्चर वेगळे असतात, माझे पिक्चर वेगळे असतात. नाही मदन, एक सेकंड, एक सेकंड, मला तुझ्याकडे यायचं. मदन, ऐश मदन, तुझ्याकडे मला यायचं. हे जे तू विधान केलंस आत्ता, ह्याचा अभ्यास आहे तुझा? हो आहे ना. कुठला सिनेमा असा आहे जो नागराज मंजुळे कॉपी केला यांचा? सैराट. सैराट नागराज मंजुळेंचा होता? हो, तो त्यांचा कॉपी केलेला चित्रपट आहे. कुठल्या पिक्चरून घेतलाय त्यांच्या? प्यारवाली लव्ह स्टोरी. सैराट प्यारवाली लव्ह स्टोरी घेतलाय, काय संबंध काय त्याचा? अहो बघा ना तुम्ही, आता तिकडे त्या पिक्चरमध्ये कोण आहे? संजय जाधवांच्या स्वप्नील जोशी
इकडे कोण घेतलाय सारेटमध्ये परशा, तिकडे सईता मनकरी, इकडे कोण आहे आर्ची, बरोबर हे लव्ह स्टोरी आहे का नाही, दोघांची का नाही विरोध आहे का नाही, प्रेमाचा विरोध खरंय स्टोरी मध्ये दोघांच्याही बघा तुम्ही खरंय. हा हे तर सोडा, प्रिन्स पण उचललाय एकदम कॉपी टू कॉपी. कसा प्यारोली लव्ह स्टोरी मध्ये उपेंद्र लिमिटेचा भाव दाखवलाय. अरे यार हे आम्ही विचार नाही केला यार, दोघांच्या हातात तलवारी हाणे मारे ते पळून जातात, तिकडे पळून जातात. खरंय. मग अजून एक तर खतरनाक ब्रेकिंग न्यूज, आणि त्यात पण असं दाखवलंय की ते जाऊन मग नवीन फ्लॅट बीट मध्ये राहतात, हे पण नवीन फ्लॅट मध्ये राहतात. मी काय सांगतो प्यारवाली लव्ह स्टोरी म्हणजे एंड काय, हिरो हिरोईन मारतात. खरंय. सैराट मध्ये काय, हिरो हिरोईन विचारच नाही केला. हे तर कशाला, गाणी पण सेम आहेत. म्युझिक सेम ते गाणं कुठलं, आली लहर केला कर, लहर केला कर, आली लहर केला कर, झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग, सेमच आहे. ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे त्यांनी की सैराट हा सिनेमा प्यारवाली लव्ह स्टोरीवरून घेतलेला आहे, आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे हा माणूस जरी छपरी दिसत असला तरी बोलण्यात पॉईंट आहे त्याच्या, कारण बरेच सीन सेम आहेत असं आमच्या लक्षात आलं की अगदी सुरुवातीचा प्रेमाचा विरोध, ते प्रिन्स, ते हिरो हिरोईन मरतात. अजून एक ब्रेकिंग न्यूज आहे, खूप मोठी, खूप महत्वाची. काय की संजय जाधव यांचे जसे चित्रपट कॉपी केले जातात ना, तसे संजय जाधव पण दुसऱ्यांचे चित्रपट कॉपी करतात. माय गॉड, अजून एक ब्रेकिंग न्यूज यार. संजय जाधव पिक्चर कॉपी करतात असं त्यांचं म्हणणं आहे, पण ठाम तुझं म्हणणं आहे हे? हो हो. कुठला पिक्चर त्यांनी कॉपी केलेला आहे? हॉलिवूडचा चित्रपट आहे. पण त्यांनी कुठला बनवलाय? त्यांनी फक्त लढ म्हणा. फक्त लढ म्हणा कॉपी आहे. हो हो. कशाचा? हॉलिवूडचा, ज्युरासिक पार्कचा. काय ज्युरासिक पार्क वरून फक्त लढमान घेतलाय? हो. काय संबंध? हो बरोबर. कसा ज्युरासिक पार्क बघताना आपल्याला किती भीती वाटते. हो तसं सेम लढमान म्हणतात. थिएटर मध्ये भीती वाटते? थिएटर मध्ये वाटते, बाहेर येताना सुद्धा वाटते. कशी काय? लोक विचारतील काय स्टोरी आहे सांग बरं, काय सांगायचं. हे तर फारच ब्रेकिंग न्यूज त्यांनी दिली आहे मला असं वाटतं की जबरदस्त, म्हणजे टेन्शनच दिलं यांनी मला. पण ठीक आहे मदन, तुझ्याकडे मी नंतर येईलच. मला पुढील एका माणसाकडे जायचंय. सध्या समीक्षक फार झालेले आहेत, आणि असाच हा एक समीक्षक जे सतत लाईव्ह असतात, फेसबुकवर असतील, इंस्टाग्रामवर असतील, ते लाईव्ह असतात, ज्यांचं नाव आहे सोशल मीडिया स्टार जीवन रॉक्स. नेहमी विचार करतो आउट ऑफ द बॉक्स, तो मी जीवन रॉक्स. फारच भंगार. तुम्ही जीवन रॉक्स असं नाव ठेवलं म्हणजे तुम्ही परदेशी का? नाही नाही, मी आटपाडीचा. रॉक्स काय ते असं ऐकायला बरं वाटतं ना इंस्टाग्रामवर रॉक्स बिक्स म्हणून ठेवलं. ऍक्च्युली माझं नाव जीवन राखुंडी आहे. अच्छा. किती लाईव्ह असतात तुम्हाला सांगतो हा माणूस, 24 तास लाईव्ह. सकाळी उठला मी, उठलोय मी, दात घासायला लागलोय मी, जाऊन आलो मी, चाललोय मी, आंघोळ करून आलो सगळं. परवा दिवशी तर पोरींच्या गोळक्यात पाहिला आम्ही लाईव्ह, तुडवला त्याला पोरींनी मध्ये सगळं लाईव्ह बघितलं आम्ही. ते बघितलं काय तुम्ही? हा ते दिवसाला 2 GB डेटा संपवायचा होता म्हणून ते इंटरनेट चालूच ठेवलं होतं मी. हा मग तेव्हा 2 GB किती सुजले होते, संपले ना ते 2 GB संपले, संपले 2 GB ते इंटरनेट, इंटरनेट. खरंय खरंय. तर मला असं विचारायचं जीवन रॉक्स, तू आज या ठिकाणी आलेलाच आहेस, कलाकारांची लाईफस्टाईल याच्याबद्दल तू अभ्यास करत असतोस, तुझ्या अकाउंटवरती, तुझ्या युट्यूबच्या चॅनलवरती तू ते टाकत असतोस. हो खरं. कुठला कलाकार कसा आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, येस, तो कसा राहतो, काय कपडे घालतो, काय खातो पितो, त्याचं, त्याची लाईफस्टाईल. काय होतंय, वीक पडतोय का? हा म्हटलं परफॉर्मन्स वीक पडतोय जरा उचला. आम्ही सर नाही नाही, तुम्ही सगळे यांच्याकडून अपेक्षा एवढंच आहेत आता. तर मला तुम्हाला असं विचारायचं की काय नवीन रिसेंट तुम्ही काही केलेला आहे का अभ्यास? हा सध्या मी संजय खापरे सरांचा अभ्यास केलेला आहे, त्यांची लाईफस्टाईल, त्यांचं राहणं, खाणं, पिणं, वागणं, त्याच्यावरती मी सध्या अभ्यास. रिसर्च तुमचा? रिसर्च माझं त्याच्यावरती सध्या. काय साधारणपणे आम्हाला सांगू शकाल? नाही ऍक्च्युली मला संजय खापरे सरांनाच विचारायचं, मी जो अभ्यास केलाय त्याच्यावरनं, की सर तुम्ही तुम्ही गाता पण, तुम्ही गाणं गाता, तुम्ही ऍक्टिंग तर करताच, त्याशिवाय तुमचं तुम्ही चित्रकला तुमची चांगली
चांगली आहे, तुम्ही मस्त ड्रॉइंग काढता, तुम्ही एक हुरहुन्नरी कलाकार आहात तुम्ही, आणि तुम्ही नेपथ्य पण करता सर, मला विचारायचंय तुम्हाला. सो मला विचारायचंय की एखादा छोटा जर बॉक्स असेल तर त्याच्यामधनं आपण असं नेपथ्य एखादं मॉडेल असं तयार करू शकतो का, लाईक लाईक घर या और या कार बोला ना या सोफा किंवा कार किंवा घर असं आपण छोट्याशा बॉक्स मधनं तयार करू शकतो का? हो करू शकतो ना, काही प्रॉब्लेम नाही, मिनीचेअर म्हणून बनवता येतं आपल्याला. ओके सर, तो मला विचारायचंय मग त्याच्यासाठी तुम्ही सेटवरच्या नाश्त्याचे बॉक्स का घरी घेऊन जाता? घेऊन जातात नाही नाही रिकामी नाही भरलेले. म्हणजे म्हणजे मला म्हणायचं की तुम्ही स्वतःच घेऊन जा, आम्हाला प्रॉब्लेम नाही, इतर कलाकारांचे पण घेऊन जातात त्याचा मला प्रॉब्लेम आहे. एक मिनिट, हे आम्हाला कळलेलं नाही, हा कसला आरोप आहे तुमचा? पण एक छुपी बातमी माझ्याकडे अशी आहे की बॉक्स घरी घेऊन जात असताना ते घरी फोन करतात आणि सांगतात घरच्यांना की आज माझ्याकडून तुम्हाला ढोकळा पार्टी आहे, समोसा पार्टी आहे. आहे खरं नाही, काय होतं की घरून कधी फोन येतो पप्पा माझ्यासाठी काय आणणार असं म्हटलं, एक मला विचारते तेव्हा ती काहीतरी डिमांड करते, पप्पा हे आणा ते आणा, नाही नाही मी आज तुझ्यासाठी ढोकळा आणणार. पहिले काही वेगळं मागितलं तरी माझ्याकडे ते तयार असतं, माझ्याकडे समोसा आणतं तुझ्यासाठी, ते बॉक्समध्ये जे असतं ते आपण घेऊन जातो. त्या बात आहे, आज घरचे ऐकत असतील त्यांना कळेल की साधारणपणे आपले वडील हे सगळं कुठून आणतात. पण हे तुम्हाला एवढा का राग आला याचा? नाही सर, ते एक्स्ट्रा जे बॉक्स घेऊन जातात त्याच्यात माझा पण एक बॉक्स होता सर. तुमचा मग जत्रा सिनेमात आम्ही एकत्र होतो सर, माझ्या नाश्त्याचा बॉक्स घेऊन गेले ते. तुला नाश्ता द्यायची ना? खरं तर मी नाश्त्यावरच होतो, ऍक्च्युली डाएटवर होतो, डाएटवर होतो, ऍक्च्युली डाएटवर होतो मी. काहीतरी वेगळं त्यांना विचारा, वेगळं त्यांच्या आयुष्याविषयीचे काही प्रश्न. माझ्या ऑडियन्सनं तुम्हाला असं विचारावं असं वाटतंय, ऑडियन्ससाठी मला विचारायचं की तुम्ही राजकारणात जाल का कधी जर का संधी मिळाली तर? चांगलं काम करण्यासाठी बघा, म्हणजे मला धाडसच होणार नाही कुठल्या पक्षात जायला. पण सर आमचं असं सजेशन आहे तुम्हाला की प्लीज तुम्ही राजकारणात जा, त्याच्यामुळे तरुण मुलांना काम मिळेल हे मी ठामपणे सांगू शकतो. कसं काय म्हणजे? सर म्हणजे त्यांना जर एखादा फॅन भेटला रस्त्यामध्ये तर ते त्यालाही काम देतात. म्हणजे त्याला भेटतात की त्याला विचारतात की बाबा तुमच्या गावामध्ये फेमस काय आहे, मग तो बोलतो आमच्या गावात सुरमई चांगली मिळते. मग तो म्हणतो बर जा बाळा घेऊन ये. बरं ऐक, आमच्या युनिटमध्ये 15 माणसं आहेत बरं का? अच्छा, 15 सुरमई येतात. बर, एका खारीवाल्याला सांगितलं अरे खारी कमी पडते जा आणखीन घेऊन ये, तो बिचारा विकायला आला होता. बरं, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. असं तर आता आणखीन एक आपल्याकडे जो माणूस आलेला आहे, हा तुम्ही तुम्ही आता फायनल तुम्ही आता आलोय. बबन सोनवणे यांचं नाव आहे आणि हे काय करतात सर, सोशल मीडियावर टिकटॉकचे व्हिडिओ बनवून लोकांना त्रास देतात. लोकांना त्रास देणं हा त्यांचा बिझनेस आहे. फालतू फालतू व्हिडिओ बनवतात आणि लोकांना ते दाखवत असतात ॲक्टिंगचे स्किल्स. तर बबन, मला तुला असं विचारायचं आहे की टिकटॉकच्या बरोबरीनंच तुझं आणखीन एक काम असतं, ते म्हणजे तू परदेशी चित्रपटांचा अभ्यास करतो, VFX. लय VFX, 2D टेक्नॉलॉजी. हा, 3D, 2D, VFX आणि HDD, SD, PCO सगळं. म्हणजे मला अजून पुढं लय शिकायचं आहे. प्रश्न काय पण? हा हा, तर प्रश्न माझा असा आहे, आदिनाथ कोठारेंना मला विचारायचं आहे की मला शिकण्यासाठी म्हणतोय बरं का मी, ती तुम्ही पिक्चर केला झपाटलेला 2, हा, तर झपाटलेला 2 मध्ये तुम्ही ती जाहिरात करताना अशी केली होती की काय तो पिक्चर काही 3D का काहीतरी आहे, 3D येस 3D का काहीतरी आहे असं म्हणला होतं तुम्ही. पण ते मला नेमकं कळलं नाही की 3D म्हणजे काय आहे, तुम्ही सांगा सर त्यांना. 3D म्हणजे काय असते? ते चष्मा लावला, 3D चष्मा लावला की सगळं असं, म्हणजे पिक्चर 3D नाही, चष्मा 3D आहे. पिक्चर 3D आहे, बघताना तो 3D चष्म्यातून बघायचा. पण त्यांना काय होतंय पण मग सगळं असं खरं वाटतं असं की आपण तिकडेच आहोत असं. फॉर एक्झाम्पल सोप्या भाषेत सांगतो की सगळं आपल्या अंगावर आल्यासारखं, म्हणजे विमान फेकलं त्या बाईने लावून आपल्याला वाटतं आपल्या अंगावर फेकलं, अंगावर येतो बाबा तिकडे जर कोणी अशी गोळी मारली ते आपल्याला वाटतं आपल्याकडं, एखादं पाखरू उडलं आपल्याला आपल्याकडं आलं असं. ते तुमचा पिक्चर प्रेमासाठी कमिंग सून तो पण 3D होता का? नाही 3D होता तो. कसं काय एवढा अंगावर आला?
तुम्ही पछाडलेला झपाटलेला म्हणजे झपाटलेला थ्री डी होता, झपाटलेला टू थ्री डी होता, सगळ्या गोष्टी अशा अंगावर आल्यासारखं वाटत. तुम्ही चष्मा घातला नाही हो, चष्मा घालून बघितला असं तर झालं असतं ते. अरे चष्मा घालून बघायचं होतं होय, हो मग अंगावर येतोय. हो चष्मा लावला पाहिजे होता रे. का सोनाली पण होती ना ते गप्पा बसा. हा एकच माणूस आहे, अख्खं एपिसोड काढणार आहे त्यो. सर आता मला मला सांगा सर, म्हणजे तुम्ही लहान असताना तुमच्या पप्पांनी दिग्दर्शन केला पिक्चर तुमच्यासाठी, तुम्हाला घेऊन माझा छकुला. खरंय. मग आता तुम्ही दिग्दर्शक झालाय तर तुम्हाला असं कधी वाटत नाही का? की आपण बदला घ्यावा. तुम्हाला असं कधी नाही वाटलंय का वडिलांना घेऊन आपण आता पिक्चर करूया? कुठला? माझा पप्पूला. माझा पप्पूला नाहीतर मग एक काम करा, आई पप्पांना दोघांना एकत्र घ्या आणि रोमॅन्टिक पिक्चर बनवा. कुठला? जब वी डॅम इट. तर मंडळी सुरू आहे कार्यक्रम इन्स्टा ग्रामीण गप्पा. आता बघायचंय या कार्यक्रमात आणखीन काय काय बघायला मिळणार आहे, पाहुयात उद्याच्या भागात. अभिजित सावंत, आता अभिजितकडे येणार आहे मी. या सिनेमातला तुझा खूप मोठा सहभाग आहे, तुझ्या आवाजाचा काय सांगशील तो? मला आता ऍक्च्युली कधी कधी आश्चर्य वाटतं की मला वेगळं पण वाटलं आज, कारण एवढे मोठे सगळे कलाकार बसले आहेत आणि पूर्ण फिल्मसाठी त्यांनी एवढे दिवस दिले आहेत आणि मी फक्त 2 तास एक गाणं गायलं. बघ संजय जाधव आता ऍक्टिंग पर्यंत पोहोचलेत, पुढे हळूहळू ते गायन आता ते पण होऊ शकतं. पण ह्या फिल्मचे म्युझिक डायरेक्टर अभिनय पण इथे आहे आणि आम्ही दोघांनी हे गाणं गायलं आहे फिल्ममध्ये. एक सॅड सॉन्ग आहे, एक डिफरंट एक्सपिरियन्स. दॅट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. वा 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 वा. यानंतर येणार आहे नेहा शितोळेकडे. नेहा, तुझा रोल काय या सिनेमात, काय आहे भूमिका? हे सगळेजण मुलांना खेळायला शिकवतायत आणि मी त्यांना खेळण्यापासून रोखती आहे, कारण अभ्यास जास्ती महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. मी या मुलांच्या एका अत्यंत खाष्ट शिक्षिकेचं काम केलं आहे या सिनेमामध्ये. अच्छा. आणि तसं असूनही अनेकदा आपल्या शाळेत एक शिक्षिका असते जिचं साधारण लग्न नसतं झालेलं, नुकत्याच बीएड होऊन त्या शाळेत आलेल्या असतात आणि काही विद्यार्थी असतात जे साधारण नापास होतो त्यांच्याच वयाचे असतात आणि अशी एक शिक्षिकेचं काम मी या सिनेमात केलेलं आहे आणि खूप फटके दिले त्या सगळ्यांना. वा 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 वा. तर मंडळी आता या सेगमेंटमध्ये आपण जाणार आहोत एका पासपोर्ट ऑफिसमध्ये, जिथे पासपोर्ट काढण्यासाठी आली आहे एक मुलगी. आता बघूयात तिला पासपोर्ट मिळतोय का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात व्हायरल पर्व गाजवलेले प्रवीण तिखे आणि आपली महाविजेती स्नेहल शिदमचा. ओ ते पासपोर्ट साठी कोणाला भेटायचं असतं? मलाच भेटायचंय. किती वाजताची अपॉइंटमेंट आहे? अपॉइंटमेंट म्हणजे भेटीची वेळ. हा भेटायचं तर तसं 4 वाजता होतं बागेत, पण मला इथे यायचं. बागेतली वेळ नाही, मला भेटायची वेळ. तुम्हाला कशाला भेटायचं बाई? पासपोर्ट काढायचा ना. हा मग द्या ना काढून. ते काय लोकल ट्रेनचं तिकीट आहे का? द्या ना काढून. त्याची प्रोसेस असते, प्रोसेस ना काम होते. हा नाव सांगा तुमचं. परी आबासाहेब शिंदे. एक मिनिट, हे झालं आहे ना? हा मग अख्खं पर्व तर मी याच्यावरच काढलो. काही नाही, ते जुनं ते सोनं असतं, तुम्ही लिहा. हा ठीक आहे ठीक आहे, प्रोसेसला सुरुवात करू. हा इकडून या. अशा कॅमेरात पाया. कशाला? फोटो काढायचा आहे ना. हा या एक मिनिट थांबा, फोटो काढायचे का? ओ भाई, फेसबुकवर नाही टाकायचा आहे. घ्या घ्या, सरळ उभ्या राहा. ओय पोच काय देत आहे? पासपोर्ट साठी फोटो पाहिजे. नीट उभ्या राहा, नीट उभ्या राहा. हा चेहरा थोडा जवळ करा. हो आला का चांगला? नाही हा डिलीट करून टाका, चांगला नाही आलाय, दुसरा काढूया. चलो बाहेर बाहेर. ऑफिस आहे, हात ठेवा. कशाला?
अरे ते फिंगरप्रिंट घ्यायचे आहे ना. मग हात कशाला ठेवला? अंगठ्याने ओपन होतं माझं. काय मोबाईलचं लॉक? तुम्ही का मोबाईलचं लॉक उघडणार आहे का? चला बोट ठेवा त्याच्यावर, चला या. अहो साहेब, मला असं वाटतं तुमचं काहीतरी चुकतंय. मला सिम कार्ड नाही घ्यायचंय, पासपोर्ट काढायचंय. अरे सिम कार्ड नाही, पासपोर्टच काढत आहोत. त्याच्यासाठी लागतो होते, ठेवा त्याच्यावर बोट ठेवा. हे बघा, हे पाच बोट आहे ना, डोक्यावर पडली आहे का तू? हा, हे पाच बोट याच्यावर ठेवायची अशी कशाला? अरे फिंगरप्रिंट घ्यायचे आहे ना साहेब. तुमचं ना काहीतरी चुकतंय, मला सिम कार्ड नाही घ्यायचंय, पासपोर्ट हवाय. ते लागतो त्याच्यावर, ठेवा ना तुम्ही आता. काय हा, दाबा थोडेसे, दाबा. उघडलं का? उघडलं. एक काम करा, झेडचा पासवर्ड टाका, झेडचा. पासपोर्ट ऑफिसर झेडचा काय? काय झेड? काय झेड? काय साधं सुद्धा झेड नाहीये, हे जी मधलं झेड आहे. अहो या झेडने तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचे लॉक ओपन केलेत. वा, क्या बात आहे. खूप पासपोर्ट काढायचे, बाहेर खूप लाईन लागली आहे, खूप जण खोळमत बसले. घ्या लवकर लवकर, हात ते जाऊ द्या. जाऊ दे. हा, जन्म खून? चोरवणे गाव, जिल्हा रत्नागिरी. हे काय होतं? जन्म खून. इथेच जन्म झाला ना माझा. जन्म खून सांगा, जन्म खून? हा, पानाची टपरी पण होती तिथे, तिथेच झालंय, तिथेच. तीळ आहे? तीळ आणायचे होते का? आधी सांगायचं ना, मी आणले असते घरून. मॅर झाली का तू? नाही. अरे मी काय म्हणतो, तुझ्या शरीरावर कुठे असा चट्टा आहे का? तुझ्या शरीरावर एखादा जन्म कुण? हा, माझ्या गुडघ्याला आहे ना, इथे चट्ट आहे, गुडघ्याच्या इथे चट्ट आहे. गुडघ्यावर चट्टा नाही, तुझी अक्कलच आहे गुडघ्यात. काय बोलले? हा काही नाही, ते वर्षभराचे लाईट बिल आणले का? हा आणलेत. एकच मिनिट, सगळे डॉक्युमेंट्स घेतले. हे घ्या. हे काय? हे भरणार कोण? तुम्ही. तुम्ही भरणार ना ते? अरे आम्ही कसं भरणार तुमचं बिल? तुम्ही नाही भरणार, आम्हाला वाटलं तुम्ही भरणार म्हणून आम्ही भरलंच नाही. ते म्हणाले की लाईट बिल जमा करा, होऊन जाईल काम. अरे ते पासपोर्टसाठी लागतं म्हणून मागितलं होतं. आता हे पहिले 940 रुपये तुमचे बाकी आहे, भरा आणि याची झेरॉक्स काढून आणा नंतर. एक मिनिट. 940 भरा ना बिल, त्याला काय होतंय? बरं, मी कसं भरायचं? पासपोर्ट ऑफिस आहे, बिल भरलं जाते का इकडं? त्याला काय होते? हे पण सरकारचं काम आहे, हे पण सरकारचंच काम आहे. हे असं असतं बाई तुमचं, तुम्ही सरकारची माणसं आहेत ना, एकमेकांना मदतच करत नाही. ते खासगीवाले बघा, एकाचं काम दुसरा करतो, दुसऱ्याचं काम तिसरा करतो, म्हणून ते आज पुढे आहेत, नाही तर तुम्ही लय मागे राहिले. तुम्ही मला काम नका शिकू, कसं करायचं आहे तो? नाही, आलं का लक्षात? हा, 16-16 दाखला तरी आहे का? हा हा, आणलंय. हा द्या, तेवढा तरी द्या. हे प्रिय जानू, खत लिख रहा हूँ खून से शाही मत समझना. प्यार करता हूँ तुमसे भाई मत समझना. ए काय देता तुयाच रमेश, काय देऊ राहिले? शाळेचा दाखला मागता, लव्ह लेटर काय देताय? शाळा सोडायचं दाखला आहे, याच्यामुळे तर आम्ही शाळा सोडली होती दोघांनी. लग्न करणार? हे पाय, तुला समजून नाही राहिलं. शाळा सोडायचा दाखला शाळेत जाऊन आणा लागते, त्याच्यावर तारीख पण असते. मग याच्यावर पण आहे ना तारीख? काय लिहिले याच्यावर तारीख? आज दिवशी आम्ही दोघांनी शाळा सोडली होती, हाच आहे शाळा सोडल्याचा दाखला. काय झालं? पॅन कार्ड समजते? पॅन कार्ड? पॅन कार्ड आहे ना. हे काय? हे घ्या. हे काय पॅन कार्ड किचन म्हणून वापरता चावीले? नाही, तसं नाही ते. आता कसं आहे, पॅन कार्ड म्हणजे महत्वाची वस्तू आहे. आता ही जर घराच्या चावीला लावली ना, तर कसं दोन्ही पण शेप राहतं ना. घराची चावी काय आपण विसरत नाही ना कुठे. हे घ्या. ठीक आहे, ठीक आहे. हे याने छिद्र पाळलं, याच्यावरचे सगळे आकडे गेले. पॅन कार्ड नंबर आहे का पाठ? अयो, पाठ करायचा असतो तो? मला नव्हतो माहिती, माझा फक्त जानूचाच नंबर पाठ आहे. आता ह्याच्यावर काही फोन लागत नाही ना, मग हा नंबर कशाला पाठ करणार? तुम्हीच सांगा. ह्या डबऱ्यात आहे का बघा ना त्याचा नंबर. याच्यात कसा राहील तो नंबर? असं कसं, या सरकारने दिले ना, मग सरकारला नोंद नको ठेवायला त्याची. हाते जाऊ द्या, 31 रुपये द्या, त्याचा तुम्हाला एक मेसेज येईल नंतर. बया, 31 रुपयाचा एक मेसेज? याच्यामध्ये जर 8 रुपये टाकले ना, तर 39 रुपीजचा आहे ना जीचा फॅमिली पॅक आहे तो महिन्याभराचा. हो, काही पण बोलू नका, ते प्रोसेसचे 31 रुपये आहे हो. ते तुमची सगळी माहिती तुम्हाला देईल, त्यानंतर तुमच्या घरी पोलीस येईल. भैया, यानं कसं कळलं?
माझ्या आईने कदम काकूच्या तोक्यात कुकर घातला होता ते. हे बघा साहेब, याच्यातनं माझ्या आईची काय पण चूक नाही, शपथ काय पण चूक नाही. मी तुम्हाला सांगते काय झालं होतं. मग ते आम्ही कदम काकूकडनं दोन वाटी तांदूळ आणले होते, मान्य आहे, दोन वाटी तांदूळ आणले होते आणि त्यांना आम्ही तीन वाटी तांदूळ परत केले होते. पण त्या काय म्हणतात, आम्ही तुम्हाला वासमती तांदूळ परत केले होते की नाही, मग तुम्ही आम्हाला रेशनचे का केले? असं बोलल्यावर कोण ऐकून घेणार आहे ना? सांगतो मी, तीन वाटी केले होते की नाही, ह्याच्यात गप्प बसायला पाहिजे होते की नाही बाईने? पण बाई ऐकेच ना, बोलते 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 या आईला आला ना घेतला कुकर घातला काळक्यात. आईने ते एक काम करा, हे हे 940 मी दिले तुम्हाला, हे 100 अजून ठेवा, ही केस इथेच मिटवून टाका. आता लग्न ठरलं हो माझं, उगाच बदनामी व्हायची. बेकार आहेत आमच्या चाईतली लोक, लय बेकार आहेत. हे ठेवा ना, हे ठेवा ना. डोक्यावर पडले का तुम्ही? काय लावलं कुकर कुकर स्वयंपाक करायचा इथे? मी काय म्हणतो ते पूर्ण ऐकून घ्या ना पहिले. अहो ते मेसेज मध्ये तुम्हाला सगळे अपडेट येतील, सगळी माहिती येतील, त्यानंतर तुमच्या घरी पोलीस येईल. अच्छा, आणि ते पासपोर्ट देईल? हा नाही नाही नाही, पासपोर्ट पोस्टमन देईल. बाई तुम्ही आधी ठरवा की पासपोर्ट नक्की कोण देणार आहे, पोलीस देणार आहे का पोस्टमन देणार आहे? तुमचं लईच लोच आहे बाबा. अरे पोलीस फक्त माहिती घेऊन जाईल, तुमची जी खोटी आहे की खरी आहे तुम्ही दिलेली? खरीच दिली ना, हे सगळं खरं आहे. एक तरी डॉक्युमेंट धरा का त्यातला? जानूचं पत्र खरंय. ते जाऊ द्या, तुम्ही ते पहिले 31 रुपये द्या. ठीक आहे. 1 2 3 4 बरेच सांभाळून ठेवले. मग आता चोर किती पिसळलेत. माझे पप्पा ना बाबा म्हणतात एका जागी पैसे ठेवायचे नाहीत, चोरीला गेले म्हणजे, म्हणून सगळीकडे असं ठेवले बाबा. अरे ते चिल्लरले कोण हात लावणार? हा चिल्लरला कोण हात लावणार? नोटबंदी आली होती ना तेव्हा सगळे चिल्लर शोधत होते. एवढे चिल्लर आणले, सिग्नलवर बसते का तुमचे बाबा? साहेब तुमच्याकडे 5 रुपये सुटतेत का? चरले नाही, 5 रुपये सुटतेत का? चरते हे गे 31 रुपये. हे बाई माय 5 रुपये ते आता माझ्याकडे सुट्टे नाहीत, पुढच्या टायमाला येईन ना तेव्हा देईन मी तुम्हाला. मांडून ठेवा ना हवं तर, मांडून ठेवा, त्याला काय होतंय. देणार देणार. हात जोडतो तुमच्या आल्या, नाही पाहिजे मला 5 रुपये, नाही पाहिजे तुमच्या, सोडले तुमच्यासाठी सोडले. नक्की नाही पाहिजे. नंतर बोलायचं नाही, फोन बिन कराल तुम्ही. आता नंबर घेतलाय ना त्यांना, फोन कराल नाही बोलाल किंवा 5 रुपये देतो, कुठून आणायचे? बघा एक काम करा, ह्या कागदावर लिहून द्या, सरकारी माणूस आहे काय सांगता येत नाही बाबा. लिहून द्या याच्यावर, लिहून द्या की 5 रुपये घेणार नाही बाई तुझ्याकडनं. तुमच्या मेंदूची टेस्ट झाली आहे का? नाही त्याचे कसं कधी असतं ते. अरे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, सगळं झालं. आता फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. कुठं चालले, कुठं तुम्ही, कशासाठी पाहिजे पासपोर्ट? औरंगाबादला चालले मी, माझ्या चुलत आत्याची पोरगी आहे ना, तिचं लग्न आहे. अरे औरंगाबादला जायसाठी पासपोर्ट नाही पाहिजे. ते माहिती आहे मला. आता कसं आहे, आपण विमानात बसलो, हा विमान उडालं, आता वरती आकाशात रस्ते असतात का? नसतात. एखादा जोराचा फटका बसला आणि विमान गेला अमेरिकेला, तर क्या उडायला पडायचं? मग माझ्याकडे पासपोर्ट नको का त्याच्यासाठी? अरे पाहिजे ना, बरोबर आहे ना? हो बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे, माझं चुकलं, तुमचं बरोबर. तुम्ही निघा, तुम्हाला पासपोर्ट देतो मी, मी इथं नोकरी करू राहिला, तेच चुकलं. तुमचं बरोबर आहे, मी सोडली, हे मी नोकरी सोडली, मी राजीनामा देतो, तुमचा पासपोर्ट तुमच्या घरी येऊन जाईल. ऐक ते पास हे घ्या ना, पैसे घ्या, सगळे पैसे ठेवा तर. हे 5 रुपये मी तुम्हाला उद्या आणून देतो, लगेच आणून. ते तुम्हीच काढा, नोकरी सोडली मी, पैसे तर घ्या ना. तर मंडळी आपल्याकडे अभिजित सावंत आज आलेला आहे आणि अभिजित सावंत किती छान गातो हे सगळ्या भारतालाच नाही सगळ्या जगाला माहिती आहे. तर ऐकूयात अभिजितचं एक छानसं गाणं. ला ला
गुण गुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकेचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना 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 मोहब्बते लुटाऊंगा एवरीबॉडी मोहब्बते लुटाऊंगा मैं छेड़ के मन का साज साज फिर गाऊंगा फिर सबके दिल को आज आज बहलाऊंगा इस मंजर को इस पल को भूल ना पाऊंगा मैं भूल से ना पाऊंगा कितना सुहाना सा ये अपना सफर है आपकी दुआओं का सारा असर है आपका है सब कुछ आपको नजर है आपकी इनायतों पे प्यार बार बार सर को मैं झुकाऊंगा इस मंजर को इस पल को भूल ना पाऊंगा मैं भूल से ना पाऊंगा मोहब्बत लुटाऊंगा हाँ फिर मैं गाऊंगा दिल को बहलाऊंगा इस मंजर को इस पल को भूल ना पाऊंगा मैं भूल से ना पाऊंगा तर मंडळी खूप छान वाटतंय की हे सगळे पाहुणे आज थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत आणि या सगळ्यांच्या बरोबरीनच रंगणार आहे उद्याचा भाग सुद्धा तेव्हा बघायला विसरू नका टाटा योद्धा पिकअप चला हवा उद्या होऊ दे व्हायरल को पॉवर्ड बाय जेमिनी रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल बादशाह मसाले कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटरना